आयोजक आदरणीय श्रीमान प्रवीण कलुराम म्हात्रे जी, सैंडी अगर हम लोग कोई गलत कमेंट्री भी बोलते या फिर कहीं पे गलत क्षेत्ररक्षण भी बोलते तो मैच समाप्त होने के बाद प्रवीण दादा लेफ्ट राइट लेते, क्या यार उस समय तूने क्यों गलत बोला था, गेंद कवर में गई थी और तूने बोला बैकवर्ड पॉइंट में गई है। तो काफ़ी अच्छे क्रिकेट की सोच है प्रवीण दादा के पास, अच्छे क्रिकेट के उनके पास सोच है, उस तरीके से क्रिकेट अच्छे लेवल पे उन्होंने खेली है। किस लेवल पे खेली है आने वाले कल के समय हम आपको बताएंगे, आप जरूर आइए। नक्कीच, एक मोठा लेदर क्रिकेट जो खेळतो त्याला जो फील्ड प्लेसमेंट आहे निश्चित माझ्यासन 12 चेंडू 12 धावा आणि पहिल्या चेंडूवर मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये फील्ड करतो, एक दुसरी धाव घेण्याचा मनस्थिती मध्ये रवी म्हात्रे पण स्पष्ट नकार दिलाय नमित अशोक पाटीलने, कारण माझा खेळ पाहिला तर मोठे मोठे षटकार पाहिले तर माझ्या बॅटमधून आले 3 षटकार 2 चौकारांचे 7 मिळते, त्यासाठी एकाच डबलमध्ये रूपांतर करताना कोणाची तरी विकेट गेली तर ते मात्र हानिकारक असेल, ते टाळूया सध्याच्या परिस्थितीमध्ये। चांगल्या योग्य दिशेने आपला पाठलाग सुरू आहे, 11 मध्ये 11 धावांची आवश्यकता। कुमार 11 तुर्भे स्ट्रोक चांगला आहे, सरळ रेषेमध्ये एक चाका भरला, जाईल कुठे, जाईल अमित पाटीलच्या हातामध्ये, कव्हर पॉइंटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आला, 7-8 पावलं आणली, बरोबर घारीसारखी नजर ठेवली या जलावरती, ती झेल किती महत्व आहे, तो महत्वपूर्ण झेल टिपताना विकेट क्रमांक 3 कुमार तुर्भेचा पडताना। मॅच में जान आ रही है सैंडी, कहा जाता ना कि जब विकेटों की पड़झड़ होती है ना तब जो टीम दबाव में, कोई कोई टीम जो होती है वो दबाव में टूट जाती है, अब देखते हैं क्या कुछ होता है। अच्छी वापसी की है घनसोली के खिलाड़ी ने, इतना आसान नहीं होता। देखिए सूरज देवता के दर्शन सीधे वहाँ पे जो क्षेत्ररक्षक कैच ले रहे थे उनके आंखों के ऊपर आ रहे थे, लेकिन उसके विपरीत उन्होंने बहुत ही उमदा कैच लपक लिया है सैंडी, सुपर। कारण अडवते तुला समस्व है प्रदीप अग्रिकोली प्रीमियर पर्वत 200 बेस्ट फील्डर अवार्ड त्याने मिळवलेला आहे आणि साक्याचेच त्याच्या नावावर लावल्यानंतर अवार्ड त्याला मात्र प्रदान करण्यात आला होता, द बेस्ट फिल्डर ऑफ द नवी मुंबई सुपर लीगच आणि एंड ऑफ द इनिंग नमित अशोक पाटील, जाताना 30 धावांचं योगदान गेलं आणि आपल्या टीमला जवळ आणलं विजयाच्या। क्या जबरदस्त बल्लेबाजी की सैंडी नमित पाटील ने, जिस तरीके की उनकी ख्याति है उसके अनुरूप बल्लेबाजी की। ओहो लवली बॉल यार, थोड़ा उशिराला बैट अगोदर चालली, बैट अगोदर ये करामत करते हटाच्या बोटांच्या जादूने, बोलर है, बोलरचं नाव है तुषार बर्गे, सुपरबली स्पेल जाणतो, अजूनही मात्र तो हार मानत नाही, कंदे त्याचे अजून मजबूत आहेत, मंदे खाली जाऊ देत नाही, वाह भाई वाह सुपर। या प्रकारची तुमची मनस्थिती पाहिजे, मानसिक स्थिती या प्रकारची हवी, बैठक मारले उपयोग होणार नाही अशी बैठक बऱ्याच वेळेला हे मान्य मारलेलं आहे अग्रिकोली प्रीमियर लीग या सीझन मध्ये, पण त्यासाठी बैठक मारताना प्रॉपर बॉल नव्हता, बरोबर बॉल पडला गुड लेंथवर। सैंडी तुषार बता रहे ए मैं नहीं तो कौन बे, मैं नहीं तो कौन बे, क्या जबरदस्त स्पिन आक्रमण लगाए रखा है यहाँ पे विशाल मडवी ने। तुषार फुलंत चेंडू इथे मात्र स्ट्रोक कव्हर पॉइंट येतो एक्स्ट्रा कव्हर अमित, पण लाजवाब फिल्डिंग यार, कड़क फील्डिंग, कड़क फील्डिंग मध्ये इन एक्शन मध्ये, कितनी समझदारी है उस खिलाड़ी के पास सैंडी। देखिए उन्होंने एक टिप्पे के साथ गेंद को फेंका था, उनको पता था कि अगर ऊंचाई से मैं थ्रो करूं तो दूसरे रन के लिए दौड़ेंगे बल्लेबाज। स्कोर पहले तर जातो है 47, इथून बनवायचे 10 धावा 7 चेंडू, बरोबर 7 चेंडू आणि 10 धावा, मॅच एक दिलपेच मूड मध्ये आणलाय या बोलणे, ग्रेट यॉर्कर सुपरबली बॉलिंग, हो व्हाट अ कडक बॉल, मॅच मध्ये जहान आणले मी प्रदीप, बिलकुल 6 चेंडू 10 धावा, व्हाट अ मॅच, आणि स्वतः आयोजक सांगतात येस डेफिनेटली द फॅन्टास्टिक मॅच गोइंग ऑन। बिलकुल सैंडी, रवी म्हात्रे भी सोच रहे की मेरी गिल्लिया कैसे क्या नहीं बिखर गई इस टाइम के ऊपर की, वो इधर उधर देख रहे थे लेकिन उन्होंने देखा कि सलामत हूँ भाई, सुरक्षित हूँ, अब देखते हैं आने वाली गेंदे है 6 और रन चाहिए जीतने के लिए 10 चेंडू आणि 10, ती मॅच मला अजून आठवते प्रदीप 2022 ची, मुरबीचा तो संकेत पाटील, श्रेयश इंदुळकर, श्रेयस आणि ओमकार देसाई या 2 तगडे फलंदाज बॅट्समध्ये असताना काय, आणि 51 धावांची सलामी, काय स्पेल टाकले यार, म्हणजे मॅचमध्ये काही घडू शकतो। बिलकुल इसीलिए कहा जाता है ना सैंडी की क्रिकेट में जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती तब तक कुछ भी कहना, अटकलें लगाना मूर्खता की बात होती है, और यही साबित करते हुए यहाँ पे गावदेवी घनसोली के ये धुरंधर मैदान के बीच में नजर आ रहे हैं। और देखिए सैंडी तुषार के एक ओवर में मानो की जान सी फूंक दी है, यहाँ पे टॉनिक सा भुट्टी सी पिला दी है यहाँ पे कोई आयुर्वेद की, और देखिए खिलाड़ी के जो कंधे झुके हुए थे यहाँ पे गावदेवी घनसोली के, अब बिल्कुल तरो ताजा नजर आ रहे हैं यहाँ पे खिलाड़ी सैंडी। सुपर मैच मोड मध्ये आहे आणि कॅप्टन आहे हेमंतला साथीला घेऊन, ऑन स्ट्राइक हेमंत पाटील,
बॉलिंग मार्क वर त्या एंडमधून धाबा निघता डेफिनेटली, परंतु गोलंदाज काय माझ्या चैतन्य आणलं मी खऱ्या अर्थाने, त्याचं नाव आहे तुषार भरगे, चैतन्यमय असं फिल्डिंग इनफिल्डमध्ये त्यांना व्हायब्रेशन आणले. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सुपर डुपर मॅच फर्स्ट डे अँड लास्ट मॅच. कुमार तुर्बे गावदेवी घनसोळी जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावा, एक दिलचस्प मोडवर मध्ये मॅच मध्ये मजा येते प्रेक्षकांना पाहायला. बिलकुल, करो या मरो की परिस्थिती है दोनों टीम को, संघर्ष होना चाहिए तो ऐसा होना चाहिए. सैंडी कोई भी हार मानने के लिए तैयार नहीं है यहाँ पे, और मानसिक दृष्टिकोण से जो भी सक्षम होगा वो ये मुकाबला यहाँ पे जीतेगा. सैंडी यस डेफिनेटली, जो प्रेशर खाली जाईल तो मॅच हरेल, तो प्रेशरला मध्ये हटवेल तो मॅच घेऊन जाईल. 6 चेंडू 10 धावा जाऊया मैदानामध्ये. बॅक टू द क्रिकेट कॉमेंट्री बॉक्स अँड कोण अमित पाटील 2017 हिरो आहे, उत्कृष्ट क्षेत्रामध्ये बोलंदाजीचा अवॉर्डही त्याला देण्यात आला होता. अमित बॉलिंग ऑफसाइडला टप्पा ठेवलाय, ते स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे, परंतु इथे विकेट पडेल. विकेट पडले परंतु अंपायर जयंत पाटीलने त्याला इशारा दिला व्हाईटचा, धाव मिळेल आणि विकेटही जाईल. विकेट पडाली, धाव मिळाली, धावसंख्या पोहोचते 48 वर, इथून मध्ये 6 चेंडू 9 धावा. जण 21 मध्ये शेवटचा मॅच क्या जबरदस्त मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 9 धावा, इथून विचार काय असतील? स्लॉग स्वीप चांगला खेळतो, एकामध्ये जर यॉर्कर टाकला त्याला उत्तर आहे देण्याची क्षमता राखतो कॅप्टन, काय विचार असतील? स्लो वन, लेग ब्रेक स्लो वन, काय एखादा ऑफसाइड ऑफस्टम्प यार, काय विचार असतील मनामध्ये प्रदीप? बिल्कुल, देखिए सैंडी आप क्षेत्ररक्षण किस तरीके का यहाँ पे लगवाते हैं इसके ऊपर बहुत कुछ निर्भय होगा. देखते ये जो गेंद आएगी, देखिए एक डीप स्क्वेयर लेग डीप मिड विकेट तो नजर आ रहा है, तो इसका मतलब ये हुआ सैंडी कि लेग ब्रेक गेंदबाजी करेंगे गेंदबाज, इसमें कोई गुंजाइश नहीं है. तो देखते रवि मात्रे एक मंजे हुए खिलाड़ी है टेन क्रिकेट विश्व के, और हमेशा ही मैच जिताऊ पारी उन्होंने अपनी टीम कुमार 11 तुर्बई के लिए कितनी जीत दिलाई है सैंडी. हमने हमारे जिंदगी में कई बार देखा है इस खिलाड़ी को, लेकिन बहरहाल यहाँ पे अमित की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम. अमित कम टीम गो टू कैप्टन, आणि इथे जसं झालं झालं विंडो झालेला फाटताना कॅप्टन त्याला रडकला. व्हाट अ गेट, व्हाट अ मॅच, व्हाट अ सुपर डुपर मॅच. लेग ब्रेक आपने बोला था सैंडी उसी तरीके की, क्योंकि एक डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग लगाए रखा था, थोड़ी सी शॉर्ट प्लेन गेंद रखी सैंडी, अपने जाल में फंसा दिया यहाँ पे रवि मात्रे को. और इस तरीके से देखिए मैच कहाँ से कहाँ चला गया. भूषण पाटिल जब तक बल्लेबाजी कर रहे थे तब तक लग रहा था कि नमित पाटिल धुआंधार बल्लेबाजी कर रहे थे, मैच आसानी के साथ कुमार 11 तुर्बे की टीम जीत जाएगी. लेकिन अब देखिए सूरत हाल क्या है, गेंदे बची है अब यहाँ पे 5 और रन चाहिए कुमार 11 तुर्बे को 9, 5 गेंदे और 9 रन. सुपर बाय चेतन पाटील, द गुड स्कोरिंग अलॉंग विथ आमच्या कॉमेंट्री माऊमध्ये अतिशय जबरदस्त ज्यांच्या लेखणीमध्ये इम्प्रेस केलंय. एक व्यावसायिक स्कोररची जशी भूमिका असते तशी चेतक पाटील येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक स्कोर म्हणून त्याला मागणी मिळू शकते. स्वागत आहे चेतन पाटील. चेतक 5 चेंडूमध्ये 9 धावा, मस्तपैकी मॅच चाललाय, दर्शकांना आवडीचा हा मॅच, ज्या मूडमध्ये प्रेक्षक असतो त्या मूड अजून डबल करण्याच्या स्थितीमध्ये मॅच. अंतिम लमा चल रहा है मैच का, लेकिन देखिए दर्शक माए बाप अपने जगह से हिलने को तैयार नहीं है, क्योंकि वे भली भांति जान रहे कोई भी घुटने टेकने के लिए यहाँ पे तैयार नहीं है खिलाड़ी. नवरिशि काटे, न्यू मैन कम ऑन फेसिंग टू नमित, ओ ग्रह कड़क बॉल आए ऑफसाइड ऑफसाइड टप्पा टवला बात अंदरू ने किनारा अतली बगा लेगल शॉर्ट फाइन लेगला जिथे नहीं केलं होता, सिंगल मात्र मिळाली ऋषीला. ऋषी खातं गोल तर पहिल्या चेंडूवर आणि एक धाबेने धावसंख्या पोहोचले 49 वर. इथे चेंडू शिल्लक राहिले 4-4 मध्ये 8. संडी क्रिकेट में किसी की हार किसी की जीत होती है, लेकिन आज सचमुच यहाँ पे क्रिकेट की जीत हुई है. क्या जिगरबाज, क्या लाजवाब क्रिकेट खेला है दोनों भी टीम की तरफ से, चाहे कुमार 11 तुर्बे हो या फिर गावदेवी घनसोली की टीम, दोनों टीम के दोनों छोर के खिलाड़ियों ने अपनी जान की बाजी यहाँ पे लगाई है. यस क्रिकेट से जीत अपेक्षित है प्रदीप. राइट आर्म हर्दो विकेट, ओ लाम 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 आणि इथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, ग्रेट फिल्डिंग यार, ग्रेट फिल्डिंग, गुड स्टॉप. जेल घेतला तो वाया गेला तरी बेहतर, परंतु 4 धावा वाचवल्या. नाम आहे आशिष, आशिष रानकर. मानना पड़ेगा सैंडी, ग्रेट फील्डिंग यार. इस तरीके के सिचुएशन में आप बाउंड लाइन के बिल्कुल ऊपर खड़े हो और अंदर की तरफ गेंद को खदेड़ देते हो, ये काफी बड़ी बात है.
ग्रेट सेव, फक्त सिंगल सिंगल पास धावा. आठवत असेल प्रदीप नाईट क्रिकेट मिथुन पाटील, त्यामध्ये बेस्ट फिल्डर चा अवॉर्ड, 12 वर्षाचा तोच क्षेत्ररक्षक तेव्हा नाईटचे क्रिकेटी दिवसामध्ये काय सॉलिड फिल्डिंग यार. आशिष रानकर टॉपर्स क्लास ऑफ द फिल्डर, 3 चेंडू आणि 7 धावा, 3 चेंडू 7 धावा. इथे विकेटवर निर्णय देण्यात येईल जर सामना बरोबरी झाला तर. ओके आहे, ओके आहे. इथे थर्ड अंपायरने सांगितलंय जयंत पाटील का हा ओके आहे, म्हणजे परफेक्ट आहे, नो सिक्स, इथे प्रॉपरली सेव. सुपर मॅच, 3 चेंडू 7 धावा. देखिए तालियों की गूंज हमारे माइक्रोफोन से आपके कानों तक जरूर आती होगी सैंडी. दोनों तरफ के डगआउट में से तालियां यहां पे आ रही है, खास करके गावदेवी घनसोली की तरफ से. कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला असे डगआउट आहे दोन्ही टीमचे आणि त्यांना टाळ्या येतात, प्रेशर वाढतं दोन्ही डगआउटमध्ये. 3 चेंडू 7 धावा. अमित निघालाय, फटका चांगला आहे, लप केलं लॉन्ग ऑफच्या ठिकाणी, विशासारखी भिंत येतो आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण काय लाजाबाबा यार. हो, फक्त एक धाव मिळते, कम्मालीच्या चैतन्य फुलून दिलं आणि ते खऱ्या अर्थाने आणलं कोणी असेल माहित आहे प्रदीप, तुषार एक बॉलरने. 2 चेंडू आणि 7 धावा. उन्होंने वापसी कराई थी अपनी टीम गावदेवी घनसोली को. एक जीत से कोई सैंडी अगर देखा जाए तो एक जीत से कोई, एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. इस तरीके की परिस्थितियां मैदान के बीच में चल रही है सैंडी. सुपर्ब यार, कोणी मात्र हार मानायला तयार नाही, कोण होईल कोणालाच माहित नाही, फक्त मैदानावर बघायचे आपल्याला. 2 चेंडू 2 चेंडू मध्ये काय प्रेशर आलेला आहे. अमित पाटील यांचा बॉलिंग मार्क, राईट आर्म उडतो विकेट. ओ ग्रेट बॉलिंग, सुपर्बली बॉलिंग, हो नाइसली बॉल, बीटन टू नंबर, जोरदार अपील. पण प्रश्न आहे, गुस्सा जास्त, आत्मविश्वास कमी आढळला या अपील वरती. लाउडली अपील पण तथ्य नव्हतं, बॅट सरळ बीट करून गेला अमितचा चेंडू. 1 चेंडू 7 धावा, दगदग वाढलाय प्रदीप. बिलकुल, अब यहाँ पे अगर देखा जाए तो दबाव जो है ये पूरी तरह से कुमार 11 तुर्बे की तरफ गया है. अब अगर देखा जाए एक मैच और 6 रन. प्रदीप कुठे मॅच होती तो संकेत मुरबीचा मला आठवतो, ते ओमकार देसाई श्रेयस सारखी भिंत, तिथेच मात्र भिंतीला त्याने पाडलंच, पण मस्त पैकी विजय हासिल करून दिली परी 11 2022. सैंडी हम लोग ओपन क्रिकेट की बात करते हैं, नवी मुंबई ग्रामीण का क्रिकेट भी देखिए कितना चमकदार और लाजवाब है, मजा आ रही है. हमारे भी खिलाड़ी किसी से कम नहीं है सैंडी. 1 चेंडू 6 धावा, धमाका आलेत, मयुरेश ने केलाय कीर्तिमान, त्याच्या पहिले मॅच शिवाय करावे यांच्या जयेश न. अब देखिए सिली मिड ऑफ और सिली पॉइंट यहाँ पे लगाया हुआ है और एम्पायर जाके इतला ले रहे कि आपने कोई सुरक्षा के साधन लगाया हुआ है नहीं, What क्योंकि रमन लाबाब की वहां पे मौत हो गई थी सैंडी. यस यस, 1 चेंडू 6 धावा. ओ स्लो काय, मॅच गेलेली काढून दिली. बॉलर आहे तुषार बर्गे, बॉलर आहे अमित पाटील, वाह भाई वाह, गेलेला मॅच कसं बॉलर एकमेव मात्र काढून देतात, त्याचं जिवंत उदाहरण या मॅच मध्ये पाहायला पडेगा सैंडी. क्रिकेट की जीत हुई है 12 चेंडू 12 धावा. कहां से मुकाबला कहां पे चला गया सैंडी, सुपर मैच है. इसका सारा श्रेय जो है ये घनसोली के क्षेत्ररक्षक और तुषार को जाता है और बहुत ही उमदा जो कप्तानी है विशाल मडवी की, इसका सारा श्रेय जाता है सैंडी. लाजवाब क्रिकेट का नजारा यहां पे देखा. एक टीम हारती है एक टीम जीतती है ये तो खेल में होता ही रहता है, लेकिन दोनों भी टीमों ने यहाँ पे जीत लिया है तमाम क्रिकेट के श्रोताओं का सैंडी. मैन ऑफ द मैच का पुरस्कार